आपले बेसन लाडू किती छान झालेले आहेत, योग्य प्रमाणासहित बनवलेले आहेत। तर आता आपण याची रेसिपी बघूयात। नमस्कार, तुमचं आमच्या कृष्णा कुकिंग ज्युनियरमध्ये स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत बेसन लाडू। तर त्यासाठी मी हे 2 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे। आता आपण ते बेसन पीठ भाजून घेऊयात। बेसन पीठ भाजण्यासाठी मी तूप 1 वाटी घेतलेलं आहे। आपण हे तूप तेला कढईमध्ये टाकूयात। सगळं तूप नाही टाकायचं, निम्मच टाकायचं। तूप गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये पीठ उरतोय। एकसारखं हलवत राहायचं, नाही तर मग पीठ जे आहे ते करपू शकतं खाली। बेसन पीठ भाजायला खूप वेळ लागतो। हे बघा, त्याचा कलर बदलायला लागलेला आहे। आता हवा जरा वास सुटायला लागलाय। 1-10 मिनिटं झाली भाजायला चालले। आता हवा जरा असं खमंग वास सुटतोय, मस्त वास यायला लागलाय। असं पीठ भाजत आहे लगेच परत म्हणतो त्याच्यामध्ये थोडस परत तूप टाकायचं। अंदाज घेत टाकत जायचं, नाहीतर काही काही वेळेला कसं होतं, आपण एकदम तूप जर ओतलं तर खूप जास्त होतो तूप, आणि मग ते लाडू असं बसतात खाली। सर्वसाधारण 20 मिनिटं तरी लागतात पीठ भाजण्यासाठी। पीठ जास्त असेल तर जास्त वेळ लागणार थोडं। हे बघा, आता आपलं पीठ भाजत आलेलं आहे। पीठ जरा डार्क कलर वरती भाजायचं, आमपेटी साखर टाकल्यानंतर परत त्याचा कलर फेंट होतो, त्याच्यामुळे जरा जास्त डार्क कलरला भाजायचं। आपलं पीठ भाजून झालेलं आहे। आता हे पीठ भाजून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 चमचा पाणी टाकणार आहे। परत त्याला हलवणार, त्याच्यामुळं जे लाडू आहेत ते तोंडाला असे चिकटतात ना, खाताना ते चिकटत नाही। परत 1-2 मिनिटं हलवायचं,
कारण त्याच्यामध्ये जे आपण पाणी ओतलेलं आहे ते पाणी हे पाणी ओतलेलं असल्यामुळे थोडं 2 मिनिटं हलवायचं म्हणजे ते पाणी सुकून जायचं त्यातनं. लाडू टिकतात नाही तर लगेचच बंद केलं तर ते पाण्यामुळे लाडू खराब होऊ शकतो. पाण्याचा अंश आपण टाकलेलं जे पाणी आहे ते आटेपर्यंत जरा हलवायचं. गॅस बंद करूया, थोडं पीठ थंड होऊन घ्यायचं आणि नंतर मी त्याच्यामध्ये साखर घालते. आता बघा पीठ थंड झालेलं आहे, खूप थंड नाही करायचं, थोडंसंच थंड करायचं आणि त्याच्यामध्ये पिठी साखर ॲड करणार आहोत. 1 वाटी पिठी साखर घ्यायची. मिक्स करून घ्यायचं अशी. थोडं गरम आहे त्यामुळे मी असं उलट नेहमीच हे करते. माझ्या मिक्सर साखर जी आहे ती सगळी अशी एक दिवस टिकवते. आता आपण याचे लाडू वळूयात. तुम्हाला किती मोठे पाहिजेत त्याच्या प्रमाणात करू शकता. आता ह्याच्यावरती तुम्हाला जर हे असंच ठेवायचे असेल तर ठेवू शकता. हे काजू लावायचे असेल तर लावा, मी ननुका लावणार आहे. जे मी प्रमाण सांगितलेलं आहे त्या प्रमाणात ते प्रमाण वापरून तुम्ही लाडू करा, बिलकुल बिघडत नाहीत, परफेक्ट प्रमाण आहे. आपण सगळे लाडू असेच वळून घेऊयात. मग आपले लाडू वळून तयार आहेत. त्या 2 वाटे पिठामध्ये मध्यम आकाराचे 9 लाडू झाले. तुम्ही एकदा जरूर करून बघा.